good morning friends i welcome you all once again in the diploma course of banking and finance uh, on the today's lecture we are going to start our paper number second that is insurance business in india in the last lecture we studied about the syllabus okay we discussed about the syllabus which thing you have to study regarding this the pdf file uh, was provided by our head uh, you can saw uh, the syllabus regarding our paper 1 2 and 3 the second paper is all about the insurance business in india the third paper is all about the mutual fund business in india uh, regarding this the syllabus is already displayed on your group but on the today's lecture we are going to focus what is the insurance sector this somehow that concept you are already studied in the first year what is the insurance and what is the principle what is uh, uh, the thing all about the insurance that same thing is involved into this syllabus but here the examination pattern is सेपरेट ऑलवेज रिमेंबर द एक्झामिनेशन पॅटर्न इज सेपरेट अँड सो दॅट सो दॅट यू हॅव टू फोकस्ड ऑन द एम सी क्यू लेवल हिथं तुम्हाला काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जाणार नाही आहेत एम सी क्यू लेवल आहे सो तुम्हाला इथं कन्सेप्ट क्लिअर असणे इज व्हेरी मच इम्पॉर्टन्स okay uh, shall we start what is the insurance okay the insurance is nothing but the practice or the arrangement by which the company or the government agency provide guarantee of a compensation for specified loss damage illness or death in the return of the payment of प्रीमियम मीन्स इट इज नथिंग बट द ॲग्रीमेंट गाईज हे एक ॲग्रीमेंट आहे कुणामध्ये तर इन्शुरर आणि इन्शुअर्डमध्ये इन्शुरर म्हणजे कंप जे इन्शुरन्स देतो तो ज्या ज्या कंपन्या आहेत एल आय सी आहे बजाज अलियन्स आहे न्यू इंडिया इन्शुरन्स आहे जे लोक इन्शुरन्स प्रोवाईड करतात ते त्यांना आपण इन्शुरर असं म्हणतो आणि ज्यांना ते इन्शुरन्स देतात त्याला इन्शुअर्ड पर्सन असं म्हणतात मग इट इज द ॲग्रीमेंट बिटवीन इन्शुरर अँड इन्शुअर्ड विच द कंपनी ऑफ द गव्हर्नमेंट एजन्सी प्रोव्हाइड द गॅरंटी ऑफ कॉम्पन्सेशन हिअर यू आर पेईंग सम प्रीमियम अँड ऑन द बिहाफ ऑफ दॅट प्रीमियम इफ एनी कॉन्टिजन्सी इज हॅपन इफ एनी लॉसेस आर अराईज देन इट इज पे द अमाऊंट टू दॅट पर्टिक्युलर विक्टीम्स म्हणजे काही जर तुम्हाला इलनेस आला किंवा काही जे त्या पॉलिसीमध्ये मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीनं जर घटना घडली तर तुम्हाला तिथं हेल्पिंग केलं जाते विथ द हेल्प ऑफ सम एशुअर्ड तर तो मुद्दा आहे अगेन आय एम रिवायजिंग वॉट इज द इन्शुरन्स इन्शुरन्स इज द ॲग्रीमेंट बाय विच The company or the government agency provide guarantee of compensation of specified loss, damage, illness, or the death in the return of a payment. The next one is in the same some sense, it is the thing provide the protection against possible eventually any contingency. It is uncertain And for that uncertainty, some amount is payable if you are uh, applied for the इन्शुरन्स कारण कधीही तुमच्यावर येणारं संकट हे सांगून येत नसतं कधीही ते उद्भवू शकतं आणि मग त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला तिथं गायडन्स देणे की तिथं तुम्हाला पेमेंट प्रोवाईड करणे कारण ते अनसर्टन लॉसेस बेअर कसे करणार जर इफ यू टूक द दल... इन्शुरन्स देन यू कॅन इझिली कवर द लॉसेस आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशनमुळं बिझनेसेसमध्ये बरेचसे लॉसेस आराईज होतात आणि मग तिथे इन्शुरन्स असेल तर प्रोड्युसर इज ऑल्सो बिकम द टेन्शन फ्री लाईक लाईफसारखं पण बघूया लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत आजकाल हवामान खूप खराब झालेले वेक आहे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई पसरलेल्या आहेत अशाच इफ यू हॅव अ इन्शुरन्स देन यू कॅन टेक द मेडिकल ट्रीटमेंट इझिली कारण त्या बऱ्याच वेळेस असं होतं की अपुरा उपचार पैशा विना अपुरा उपचार माणसाचा जीव तिथं घेऊ शकतो पण इफ यू हॅव अ इन्शुरन्स देन यू गेट द बेनिफिट ऑफ इट अँड फॉर दॅट यू हॅव टू पे द प्रीमियम म्हणजेच इथं त्यांनी सांगितलेलं आहे फॉर द पेमेंट ऑफ द प्रीमियम द रिटर्न इज पेड इज इन द फॉर्म ऑफ गॅरंटीड कॉम्पन्सेशन स्पेसिफाईड लॉस डॅमेज इलनेस ऑर द डेथ इज नथिंग बट अ इन्शुरन्स

entity is the sense business unit sudatitha asushakta means the contract in which the individual or the entity receive the financial protection it receive the financial protection for the reimbursement against the loss from the company the company pulls the client risk make the payment for more affordable insured the next one is all about the importance of insurance what is the importance why everybody is engaged into the insurance sector because they have to face the

शुअर्ड सो प्रोवाईड द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अनसर्टन इव्हेंट्स अनसर्टन इव्हेंट्स म्हणजे अचानक उद्भवणारे इव्हेंट्स मग कधी कधी फ्लडमुळं नुकसान होतंय फॅमिनमुळं नुकसान आहे थेफ्टमुळं नुकसान होतंय बल्गररीमुळं नुकसान आहे तर विच कॅन बी कवर इन द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ इन्शुरन्स नेक्स्ट वन इज द कॉपरेटिव्ह मेथड ऑफ स्प्रेडिंग द रिस्क इन्शुरन्स इज बेस्ट अपॉन द कॉपरेटिव्ह स्प्रेडिंग ऑफ द रिस्क मीन्स व्हेन द ए वेन इन द एटीन एटी ब्रिटिशर्स स्टार्टेड द इन्शुरन्स द मेन मोटो ऑफ दॅट टाईम वॉज की टेन मेंबर्स जर व्यापार करत असतील आणि एखाद्या मेंबरचं जर नुकसान झालं असेल तर बाकीच्या नऊ जणांनी त्याला कॉम्पन्सेट करायचं कारण आज त्याच्या वेळेला बाकीच्यांवर सुद्धा कधीही वेळ येऊ शकते ह्या मोटो लक्षात घेऊन त्यांनी इन्शुरन्स बिझनेस ॲट दॅट टाईम स्टार्ट केलेला होता मग तसंच इथं आहे की ही आर द रिस्क ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड ऑर इट इज ऑल्सो काय म्हणतो आपण इट इज ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड अमंग्स द अदर मेंबर्स त्यालाच आपण म्हणत असतो स्प्रेडिंग ऑफ रिस्क द कॉपरेशन मेथड ऑफ द स्प्रेडिंग ऑफ रिस्क इथं काय करतोय आपण एखाद्या कंपनीला नुकसान आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर त्याला जे काही आपल्याला सम समएश्यूड द्यायचे म्हणजे त्याचा जो इन्शुरन्स आहे त्या इन्शुरन्सची जेव्हा काही किंमत द्यायची आहे तर तेव्हा तुम्हाला तिथं कोऑपरेशन मी मीन्स लक्ष स्प्रेडिंग द रिस्क हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे म्हणजे इथं सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करून त्याची गरज तिथं भागवतात मीन्स देर इज अ शेअरिंग ऑफ अ रिस्क थोडक्यात त्याच्यानंतर एकदा फॅसिलिएट द इंटरनॅशनल ट्रेड आता एक लक्षात घ्या फॉर्म मिळवायचा असेल तर तुम्हाला वस्तू देशाबाहेर विकल्या पाहिजेत परंतु देशाबाहेर देशा विकत असताना नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आर राईस की कधी कधी आपण एखादं प्रेरिशेबल प्रोडक्ट जर पाठवत असू तर ते खराब व्हायचे पण चान्सेस असतात नासायचे सुद्धा चान्सेस असतात आणि मग मला तिथं टेन्शन येतं की बाबा मला ह्याचं पेमेंट्स कधी मिळणार किंवा माझा हा माल जो आहे तो वाया गेला कोटी रुपयांचा माल एक्सपोर्ट केला जातो आणि मग असा तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतो मग फॉर फॅसिलेट द इंटरनॅशनल ट्रेड इफ यू हॅव ए इन्शुरन्स देन यू ऑल्सो बी कम द टेन्शन फ्री किंवा काही झालं तरी माझ्याकडे इन्शुरन्स आहे सो ही टूक द डिसिजन रिगार्डिंग इनक्रिजिंग बिझनेस म्हणजे बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक्सपोर्ट केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इन्शुरन्स प्रोव्हाइड केला पाहिजे म्हणजे एक्सपोर्टरला भीतीच राहणार नाही आहे एक प्रकारचं इन्शुरन्स असल्यामुळं नेक्स्ट वन इज द सर्विस ॲज द एजन्सी ऑफ द कॅपिटल फॉर्मेशन आता एक लक्षात घ्या वेन द पर्सन गेट द इन्शुरन्स फ्रॉम द एक्स वाय झेड कंपनी द मेन मे मोटो ऑफ हिम इज टू गेट द रिस्क कवरेज बट फॉर दॅट ही पे द सम प्रीमियम पण जेवढे लोक पॉलिसी काढतात सगळ्यांनाच लॉसेस होतात असं नाही आहे लक्षात घ्या नेहमी आणि त्यामुळं होतं कसं की बाबा प शंभर जणांनी इन्शुरन्स उतरला त्यातल्या पंचवीस जणांना प्रॉब्लेम आला पंच्याहत्तर जण एकदम छान आहेत तर त्या पंचवीस जणांचा जे काही कॉम्पन्सेशनची अमाऊंट आहे ती सेवन्टी फाय जणांनी वाटून घ्यायची असती म्हणजेच इट सर्व ॲज द एजन्सी ऑफ द कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे इथं कॅपिटल फॉर्मेट करण्यासाठी सुद्धा ही एजन्सी काम करत असते uh, की जेणेकरून आपल्याला कॅपिटल फॉर्मेशन केलं पाहिजे त्यानंतर त्यानंतर नेक्स्ट आहे इट्स सर्व ॲज अ एजन्सी ऑफ द कॅपिटल फॉर्मेशन आता एक लक्षात घ्या जेव्हा लोक एल आय सी काढतात तेव्हा तो अमुक असा एक प्रीमियम भरतात तो प्रीमियम एल आय सीकडं जमा होतो आणि नंतर तो त्यांच्या त्यांच्या ऑथॉरिटीकडं पाठवला जातो परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आ, आ, त्या त्या ऑथॉरिटीकडं पाठवला जातो मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदा कस्टमरला अट्रॅक्ट आहे इन्शुरन्ससाठी आणि मग त्यांनी इन्शुरन्स घेतल्यानंतर त्याचं काही प्रीमियम ते भरतात त्यातनं आपल्याकडे कॅपिटल फॉर्मॅट होतंय तेच कॅपिटल आपल्याला पुढं बिझनेस वाढवण्यासाठी उपयोगी होत आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फायनान्शियल सपोर्ट हे तर एक लक्षात घ्या की सगळ्याच जण इन्शुरन्स हे फॉर द रिस्कवरेज तर करतातच पण त्यांचा मेन मोठं असतो की बाबा काय झालं तर मला कुणीतरी मदत करावी मला फायनान्शियल हातभार कोणाचा तरी असावा म्हणून आपण इन्शुरन्स काढतो म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा फायनान्शियल मार्केट हाही यांचा मुद्दा होता त्याच्यानंतर आहे मेडिकल सपोर्ट आता लाईफ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स सोडून हेल्थ इन्शुरन्स ह्याही पॉलिसी आहेत वेदर द हजबंड ऑर द वाईफ कोण पण असू फॅमिली मेंबरपैकी त्यांचा आपल्याला इन्शुरन्स घेता येऊ शकतो वर्ल्ड लाईफचंही लाईफ इन्शुरन्स घेता येतो मेडिक्लेम घेता येतो आणि याचा फायदा काय होतो की बाबा आपण शंभर जणांचे हेल्थ प्लॅन उचललेले आहेत समजा हा टर्म प्लॅन असतो लक्षात घ्या हेल्थ इन्शुरन्स हा नेहमी टर्म प्लॅन असतो त्यामुळे जर मी शंभर जणांना सांगितलं हेल्थ इन्शुरन्स काढा शंभर जणांनी माझ्याकडं त्याचे हजार हजार रुपये भरले परंतु शंभर जणांपैकी सगळेच नाही ना आजारी पडत त्यातले समजा दहा टक्के आजारी पडले पंधरा टक्के आजारी पडले तरीसुद्धा राहिलेले पैसे जे काही आहेत ते आपल्याला वापरायला मिळतात आणि जे दहा टक्के आजारी पडलेले लोक आहेत त्यांना आपण कॉम्पन्सेशन करणार आहे ते सुद्धा आपण वाटून घेतो सो त्या त्या इन्स्टिट्यूशनवर त्याचा लोड देखील येत नाही म्हणून तर आपण इन्शुरन्स काय सांगितलेलं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ इन्शुरन्स की रिगार्डिंग मेडिक्लेमसुद्धा आहे आणि शेवटचं त्यांनी सांगितलेलं आहे द सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट एक लक्षात घ्या आजकाल आपण प्रायव्हेटसुद्धा प्रायव्हेटसुद्धा इन्शुरन्स कंपन्या आहेतच आणि गव्हर्मेंटच्याही आहेत अँड फॉर देम इन्क्रीजिंग देअर बँकिंग बिझनेस रिक्वायर द ह्यूज ह्यूज एम्प्लॉयमेंट सोर्स आणि मग त्यामुळं काय होतं इट इज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द एम्प्लॉयमेंट इन द बँकिंग सेक्टर तर तो मुद्दा इथं टाकलेला आहे लक्षात येते का बघा पहिल्यांदा आपण शिकलो व्हॉट इज द इन्शुरन्स त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन आणि त्याच्यानंतर शिकलो वॉट आर द इम्पॉर्टन्स आम्ही आय एम अगेन रिवायझिंग व्हॉट इज द इम्पॉर्टन्स द फर्स्ट वन इज प्रोवाईड द प्रोटेक्शन अगेन्स्ट ऑक्युरन्स ऑफ द सर्टन इव्हेंट अनसर्टन इव्हेंट जे हॅपन होतात त्याला आपल्याला कॉम्पन्सेशन द्यायचं आहे नेक्स्ट आहे कॉपरेटिव्ह मेथड टू स्प्रेडिंग द रिस्क थर्ड आहे टू फॅसिलेट द इंटरनॅशनल ट्रेड नेक्स्ट आहे इज अ सर्व ॲज अ एजन्सी ऑफ कॅपिटल फॉर्मॅशन कॅपिटल जनरेट करण्यासाठी हे Institute, titha, financial support suda, with the help uh, and also providing the medical support. And the last one is the sources of employment, means these are the some importance regarding insurance business. Okay, the next content we are going to study is all about. टाईप्स ऑफ इन्शुरन्स आता ॲक्च्युली इन्शुरन्स कोणकोणत्या टाईपचे असतात तर बेसिकली ते दोन भागात डिवायडेड होतात एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि दुसरं आहे जनरल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स मीन्स विच इज जस्ट कनेक्टेड विथ युअर लाइफ वेदर यू आर अलाईव्ह ऑर नॉट इफ यू आर अलाईव एंड इफ यू हैव अ पॉलिसी देन व्हॅल्युएशन इज टू बी डन की व्हॅल्युएशन किती होते हे लोक कधी आलेले होते है, आणि ह्यांचे काय काय आहेत तर खर्च आहेत हे सगळे जे काही आहेत ते लाईफ इन्शुरन्समध्ये आपण कॅल्क्युलेट करतो की जिथं लाईफची एक्सपेक्टन्सी कन्सिडर होती त्यामुळे एजरच्या बाबतीत वगैरे एलआयसी देत असताना सुद्धा बराच गांभीर्याने है तिथे विचार करावा लागतो कारण हायर द एज हायर द रेट ऑफ प्रीमियम अँड नेक्स्ट वन इज द जनरल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स मीन्स द इन्शुरन्स इज गिवन टू द अदर दॅन बँक बँकेशिवाय दुसरीकडं कुठं जे काही म्हणजे आपण काय म्हणतो की लाईफ इन्शुरन्समध्ये लाईफशिवाय म्हणजे लाईफची जी काही एक्सपेक्टन्सी आहे ती सोडून दुसऱ्या कशाच्या बाबतीत जर तुम्हाला इन्शुरन्स हवा असेल तर तो जनरलमध्ये जातो मग दुसऱ्या कशाचा आपण इन्शुरन्स काढतो मोबाईलचा काढतो घराचा काढतो गाडीचा काढतो हेल्थचा काढतो व्यवसाय करत असाल तर मालाचा काढतो व्यवसाय करत असताना समुद्र मार्गाने करणार असेल तर मरीन इन्शुरन्स काढतो मग हे जे सगळे टायटल्स आहेत हे सगळे जी आय सीमध्ये येतात एल आय सी इज जस्ट रिलेटेड टू द लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सो हिअर यू कॅन इझिली अॅनालाइज्ड वॉट इज द टाईप्स ऑफ इन्शुरन्स वन इज द लाईफ इन्शुरन्स अँड सेकंड वन इज द जनरल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स इज फर्दर डिवायडेड इनटू मोटर इन्शुरन्स फायर इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स अँड मरीन इन्शुरन्स फायर इन्फर्मेशन इन द सेन्स की एखाद्या शॉक सर्किटमुळं असू दे किंवा अति पावसाळ्यामुळं घराला आग लागती आणि नुकसान होतं अशा वेळेस द इफ दॅट प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड यू विल गेट द मनी म्हणजे थोडक्यात काय आहे की नुकसान झालं तर तिथं मला कॉम्पनसेशन दिलं जाते सो दीज आर द टाईप्स ऑफ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्सचे हे जे काही प्रकार आहेत हे सगळे जे येतात ते टर्म प्लॅनमध्ये येतात टर्म प्लॅन म्हणजे एका वर्षासाठी असतात की ज्यामध्ये जर एका वर्षात जर काही नुकसान झालं तरच पैसे मिळणार आहेत अदरवाईज मिळणार नाहीत म्हणजे आता मी माझ्या गाडीचा मोटर इन्शुरन्स उतरवलेला आहे आज अखेर आज तारीख आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार वीस ते पुढच्या आठ ऑक्टोंबर दोन हजार एकवीसपर्यंत हे सगळं चालू राहणार आहे पण त्यामध्ये जर काही झालंच नाही ॲक्सिडेंट झालं नाही काही झालं नाही तर मला कुठलीही अमाऊंट तिथं दिली जात नाही म्हणजे जा, हा एक सोर्स ऑफ अ जनरल इन्शुरन्स आहे नेक्स्ट वन इज द लाईफ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स इज समथिंग शूड हॅपन टू यू मेक शुअर दॅट युअर फॅमिली टेकन केअर ऑफ मीन्स इथं त्यांनी काय सांगितलं आहे बघा की लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय तर इट इज समथिंग शूड हॅपन टू मेक शुअर युअर फॅमिली इज टेकन केअर ऑफ म्हणजे एक uh, काय म्हणतो आपण एखादा क करता जो असतो कुटुंबातला त्याच्यावर सगळं कुटुंब डिपेंड असतं आणि जर त्यानं इन्शुरन्स घेतला तर डेफिनेटली काय होणार आहे इट इज द समथिंग शूड हॅपन टू यू वॅन मेक द शुअर मेक द शुअर युअर फॅमिली इज टू बी टेकन म्हणजे हा मुद्दा तिथं त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत थोडीशी माहिती काय सांगितली आहे बघा लाईफ इन्शुरन्स इज द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन पॉलिसी ओनर अँड इन्शुर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॉलिसी ओनर अँड इन्शुरन्स कंपनी देणाऱ्या ज्या काही आहेत इन्शुरन्स प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना आपण इन्शुरर असं म्हणतोय तर द लाईफ इन्शुरन्स इज द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन पॉलिसी ओनर अँड इन्शुरर वेअर द इन्शुरन्स इज ॲग्रीड टू तर लाईफ इन्शुरन्स इज द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द पॉलिसी ओनर अँड द इन्शुअर वेअर द इन्शुअर अग्री टू रिम्बस द अक्युरन्स ऑफ द इंबर्ड अँड द इंडिविजुअल्स डेथ ऑर द अदर इव्हेंट्सच्या द टर्मिनल इलनेस अँड द क्रिटिकल इलनेस एक लक्षात घ्यायचं लाईफ इन्शुरन्स घेतला असेल तर लाईफची एक्सपेक्टन्सी तिथं कन्सिडर केली जाते हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर हेल्थशी रिलेटेड कन्सेप्ट तिथं घेतली जाते नेक्स्ट आहे द इन्शुअर्ड अग्री टू पे द कॉस्ट इन द टर्म ऑफ प्रीमियम म्हणजे इफ यू वॉन्ट इफ यू आर लुकिंग फॉर द कॉम्पन्सेशन देन यू शूड पे सम प्रीमियम तर हे लोक द्यायला जे तयार होतात त्याला आपण प्रीमियम असं म्हणतोय नेक्स्ट आहे स्पेसिफिक एक्सक्लुजन आर ऑफन रिटर्न इन द एक्स्ट्रॅक्ट टू द लिमिट ऑफ द लायबिलिटी ऑफ द इन्शुरन्स फॉर एक्झाम्पल क्लेम इज रिलेटेड टू द सुसाईड फ्रॉड वॉर सिव्हिल कॉम कॉमोनेश कॉमोशन इज नॉट कवर्ड आता एक लक्षात घ्या की स्पेसिफिक एक्सक्लूजन आर ऑफन टू रिटर्न इन द कॉन्ट्रॅक्ट टू लिमिट द लायबिलिटी ऑफ द इन्शुरन्स म्हणजे काही लक्षात घ्या काही गोष्टींच्या बाबतीत खूप स्ट्रिंजंट धोरणं आहेत जी आय आर डी एनं ठरवून दिलेली आहेतच तर तो मुद्दा आपण इथं बघितला अगेन आय एम रिवायजिंग वॉट इज द लाईफ इन्शुरन्स इज ऑल अबाउट लाईफ इन्शुरन्स इज द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन पॉलिसी ओनर अँड इन्शुरर वेअर द इन्शुर ॲग्री टू रिएम्बर्स द अक्युरन्स ऑफ द इन्शुअ इंड इन्शुअर्ड इंडिव्हिज्युअल्स डेथ ऑर ऑदर सच इव्हेंट्स द इंडिव्हिज्युअल ॲग्री टू पे द कॉस्ट ऑफ इन्कम अँड द इन्शुरन्स प्रीमियम फॉर द सेल तर हा मुद्दा तिथं दिलेला आहे आता ह्यामध्ये कुठल्या मेजर प्लेयर्स आहेत तर तुम्हाला माहिती आहे एल आय सी एल आय सी ही पब्लिक अंडरसेकिंग पब्लिक अंडरटेकिंगमधली सगळ्यात डॉमिनंट आणि लिडिंग प्लेअर आहे ज्यामध्ये एल आय सी आहे मॅक्स लाईफ इन्शुरन्स आहे एच डी एफ सी लाईफ आहे भारती एक्स ए आहे म्हणजेच थोडक्यात की ह्या ज्या काही कंपन्या आहेत ह्या तुम्हाला तिथं काय करतात तर आज लाईफ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स प्रोव्हाइड करायचं तिथं काम करतात हे जे आपण प्लेयर्स बघितलेले आहेत हे सगळे जे आहेत हे लाईफ इन्शुरन्सशी रिलेटेड फक्त आहेत आता जनरल इन्शुरन्स आता हा जो काही मुद्दा आहे तो आपण सेकंड चॅप्टरपासून बघणारच आहोत पण फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अनालाइज वॉट इज द इन्शुरन्स सेक्टर इज ऑल अबाउट अगेन आय एम रिवायजिंग इन्शुरन्स सेक्टर इज नथिंग बट द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन इन्शुअर्ड अँड द इन्शुरन्स पर्सन टू गेटिंग द कॉम्पन्सेशन अँड फॉर दॅट ही ऑलरेडी पेड द प्रीमियम वॉट इज द इम्पॉर्टन्स फर्स्ट इज द प्रोवाईड द प्रोटेक्शन अगेन्स्ट ऑक्युरन्स ऑफ द अनसर्टन इव्हेंट Cooperative method of the spreading risk. Next is the facility of the international trade. Next is serve as the agency of capital formation. Next financial support. Next a medical support, and the last one is the sources of employment. The types of insurance is given here: life insurance and general insurance. Okay, on this lecture we are stop here, and the remaining part we will continue on the next lecture uh, you should comment your name on the comment box which is considered as a presentee of your class and your presentee for the examination is totally depend upon the presentee for the class only so be sure that you should be the present for the lecture you should note down the points which is given in the slide as well as attend the lecture regularly thank you thank you so much